आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. सुरुवातीपासूनच प्रभागाचा विकास खुंटलेला, आमदारांच्या माध्यमातून विकास कामे करणार नागेश हिरेमठ. शिरोळ नगरपालिका निवडणुकीत प्रभाग 5 अ मधून नागेश उर्प विशाल रत्नकांत हिरेमठ हे बहुजन विकास आघाडीतर्फे निवडणूक लढवत आहेत. आमदारांच्या माध्यमातून प्रभागात विकास कामे करणार असा त्यांना ठाम विश्वास आहे. प्रभाग 5 मधून निवडणुकीसाठी उतरताना बहुजन विकास आघाडीचे उमेदवार यांनी चांगलीच पायाभरणी केली आहे. प्रभागात सुरुवातीपासूनच अनेक समस्या आहेत. जेव्हापासून लोक इथं राहायला आले तेव्हापासून समस्या असल्याचं नागेश हिरेमठ यांनी प्रचारादरम्यान महानकरी न्यूजशी बोलताना सांगितलं. प्रभागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी टँकरनं पाणी पुरवठा, पतदिव्यांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी स्वखर्चाने दिवे बसवणे, याशिवाय प्रभागातील नागरिकांच्या अनेक समस्या सोडवण्याचं काम नागेश हिरेमठ यांनी हिरारीने करत आहेत. आमदार उल्हास पाटील यांचे सच्चे कार्यकर्ते असलेले हिरेमठ आमदारांनी त्यांच्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवताना त्यांच्या माध्यमातून या प्रभागात रखडलेली न झालेली सर्व विकास कामे पूर्ण करणार असं आत्मविश्वासाने सांगत आहेत. शिरोळ तालुका बहुजन विकास आघाडीचे नेते आमदार उल्हासदादा पाटील आणि दिलीपदादा पाटील यांच्याकडून 5 नंबर वार्डात ओबीसी पुरुषासाठी मी विशाल उर्फ नागेश हिरेमठ या ठिकाणी निवडणुकीला सामोरं जात असताना 5 नंबर वार्डामध्ये माळी माळा असेल, चिडमुंगे तळ असेल, साईनगर असेल, काही माळ्यापासून खडकेमाळा असेल किंवा स्वप्नील शिंदे दिलीप शिंदे यांच्या घरापासून समतानगर असेल, समतानगरपासून विजयसिंहनगर असेल या ठिकाणी फिरत असताना मला काही समस्या जाणवून आल्या. इथे ज्यावेळीपासून लोक राहायला आले आहेत त्यावेळीपासून या भागाचा विकास खुंटलेला आहे. मी यावेळी इथं फिरत आहे 2 महिने झाले. 2 महिन्यात मी इथं जवळजवळ 27 ते 28 फुलं स्वतः घालून घेतलेले आहेत. आज या ठिकाणी रेणुका मंदिरपाशी यलमा मंदिरपाशी बोल नसतानासुद्धा या ठिकाणी आत्ताहीच घालून घेतलेलं आहे. परत पाणी टँकरने या ठिकाणी आजपर्यंतच्या काळात पुरवण्यात आलं आहे. परत विजयसिंहनगरमध्ये पाणी जरी आलं असलं तरी कमी दाबानं पाणी येत आहे. या ठिकाणी आमदार साहेबांना घेऊन या भागाच्या समस्या ज्या लेवलनं करता येईल आमची ऑफिसची यंत्रणा पंचायतीमध्ये असेल, जिल्हा परिषद असेल, कलेक्टर ऑफिस असेल किंवा मंत्रालयापर्यंत ज्या पद्धतीनं आमदार साहेबांची ताकद लावून ज्या त्या विभागाच्या मंत्र्यांना सांगून या विभागाची कामं पूर्ण करणार आणि 100% करणार असं मी आत्मविश्वासानं सांगतो. एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. मी 5 मधला स्थानिक रहिवासी असून इथं रस्ते नाहीत, गटारी नाहीत, लाईटीचा प्रॉब्लेम आहेत सगळे. इथं कोणीच लक्ष दिलं नाही एवढ्या वर्ष झालं. त्यामुळं नागेश हिरेमठ हे इथनं आम्ही त्यांना उमेदवारी दिल्या आणि त्यांनी चांगल्या पद्धतीनं काय नसताना सत्ता त्यांनी आमच्या वॉर्डमध्ये चांगल्या पद्धतीनं काम केलेले आहेत. गटारी असून द्यात, लाईट बसवण्याचं काम त्यांनी चांगल्या पद्धतीनं केल्यात. त्यामुळं आमची जनता आम्ही सगळी मिळून विशाल उर्फ नागेश हिरेमठला उमेदवारी दिल्या आणि त्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभारून राहून त्यांना प्रचंड मताने आम्ही निवडून आणणार आहे आणि भविष्यात त्यांनी चांगल्या पद्धतीने काम करतील ही आमची आशा आहे. प्रभाग 5 मध्ये सुरुवातीपासूनच असलेल्या समस्या आणि आतापर्यंतच्या सत्ताधाऱ्यांनी त्याकडे केलेलं अक्षम्य दुर्लक्ष यामुळे नागरिकातून संताप आहे. या पार्श्वभूमीवर नागेश हिरेमठ यांनी हातात सत्ता नसताना प्रभागात केलेली अनेक कामे, समस्यांचं निराकरण यामुळे या प्रभागातील नागरिकांनीच स्वतःहून नागेश हिरेमठ यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे. एवढंच नव्हे तर त्यांनाच निवडून आणायचं चंग आपण बांधल्याचं इथले एक युवा नागरिक स्वप्नील शिंदे यांनी महानकारी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं. महानकारी न्यूज साठी शिरोळच्या प्रभाग 5 अ मधून संदीप इंगळे.